इंडिया। दरबार आहे, दरबारच्या ठिकाणी त्या ठिकाणी एक उभी नाही। त्याचप्रमाणे आपले याला मुख्य जो आपला घोडबंदरचा ब्रिज आहे त्याला लागून त्या ठिकाणी एक उभी नाही। तर अशा पद्धतीने दररोज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होत होते आणि ऍक्सिडेंट होत असल्यामुळे परिणाम स्वरूप या ठिकाणी एका वर्षामध्ये जवळजवळ 144 या ठिकाणी लोक मृत्युमुखी पडले। त्याला हायवेचे असलेला खड्डे असतील, त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग करताना त्या ठिकाणी विरुद्ध दिशेने त्या ठिकाणी ड्रायव्हिंग करणे किंवा झोपेमध्ये त्या ठिकाणी ड्रायव्हिंग करत असल्यामुळे असले ऍक्सिडेंट आणि बरेचसे जे आपले पायदळ म्हणजे पायी चालणारे जे लोक आहेत म्हणजे रोड क्रॉस करताना त्या ठिकाणी त्यांचा ऍक्सिडेंट हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेला आहे। म्हणून केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा आपला अजितदादा असतील यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईन। या ठिकाणी पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी शिफारस करून अनेक या ठिकाणी खरोखरच रस्त्यांची गरज आहे, त्या अशा रस्त्यांसाठी जे म्हणजे अनकनेक्टेड आहे असे अनकनेक्टेड रस्त्यांसाठी सुद्धा राज्य शासनाने शिफारस करून केंद्राला पाठवलं आणि केंद्राकडनं नितीन गडकरी साहेबांना याच्यासाठी धन्यवाद देईन की या घोडबंदरपासून आछाडपर्यंत 10 FOB आहे आणि 3 ब्रिज आपल्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी हे यशस्वी झालेले आहे आणि आज विरार फाट्याजवळ आपण त्याचं इथे भूमिपूजन आपण करतो।